You're watching Ahmednagar City Channel. आज दिनांक 10 जुलै 2024 शेवगाव शहरातील घनकचरा डेपोमुळे शेवगावचे ग्रामदैवत हजरत सय्यद सोनामियावाली साहब दर्गा आणि मुस्लिम दफनभूमी कब्रिस्तानच्या संरक्षण भिंत तुटली होती. या निमित्ताने शेवगाव सकल मुस्लिम समाज आणि इन्सानियत फाउंडेशनतर्फे दिनांक 3 जुलै 2024 निवेदन देण्यात आले होते. निवेदनाची दखल घेत घनकचरा डेपो आणि नगर परिषदेचे कर्मचारी रमेश खरात यांनी निवेदनाची गंभीरता लक्षात घेत संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केल्याबद्दल इन्सानियत फाउंडेशन शेवगाव आणि सकल मुस्लिम समाज शेवगाव यांच्या वतीने रमेश खरात आणि डेपो मॅनेजर भुजबळ यांना शाल आणि श्रीफळ एक झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आले. रोप पूर्ण झालेले आहेत. मी रमेश खरात, नगर परिषद मुकादम, घनकचरा डेपोचा यांनी 11 तारखेचा वायदा दिला. 8 तारखेपर्यंत बांधकाम पूर्ण करून दिलेलं आहे. अनेक कुजी भिताडी झालेली होती ती देखील पाडून नवी करण्यात आलेली आहे. क्लिअर झालेली लागल्याचं तुम्ही चौकशी करून घ्या आणि मगच खाते. मागे आपण सकल मुस्लिम समाज, शेवगाव सकल मुस्लिम समाज आणि इन्सानियत फाउंडेशनतर्फे कब्रस्तानची संरक्षण भिंत तुटली होती त्यानिमित्ताने आपण निवेदन दिलं होतं. निवेदनची ॲक्शन एकदम चांगली झालेली आहे आणि 3 तारखेला निवेदन देऊन खरात सरांनी 7 तारखेला ते काम पूर्ण केलं आणि जी भिंत तुटलेली होती ते ती पण रिपेअर केली आणि दुसरी पण भिंत त्यांनी रिपेअर केली. या ठिकाणी आम्ही 3 तारखेला निवेदन दिलेलं होतं. त्यात आम्ही तहसीलदार, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन आणि नगरपालिका प्रशासन यांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं. आमच्या निवेदनाची दखल माननीय पोलीस निरीक्षक साहेब भदाने साहेब यांनी त्या ठिकाणी दखल घेतली. संबंधितांना त्यांनी या ठिकाणी बोलून घेतलं. त्यापैकी भुजबळ साहेब इथं उपस्थित नाही आहे. भुजबळ साहेब आणि पवार साहेब होते, आपले खरात साहेब होते, ते तातडीने तिथं आले. त्यांनी आश्वासन दिलं का बाबा आम्ही 11 तारखेच्या अगोदर तुम्हाला ही भिंत कम्प्लीट करून देतो आणि आज 10 तारखेलाच त्यांनी आपल्याला भिंत पूर्ण 7 तारखेलाच भिंत पूर्ण झाली आणि आज 10 तारखेला सकल मुस्लिम समाज व इन्सानियत फाउंडेशन यांनी त्यांचा या ठिकाणी भिंत पूर्ण केल्याबद्दल सत्कार केलेला आहे. तसंच आता परत एकदा मी खरात साहेबांना विनंती करतो आणि नगरपालिका प्रशासनाला पण विनंती करतो. शेवगावमध्ये आता परकोटा मस्जिदजवळ जे काही कचऱ्याचे ढीग वगैरे जमा झालेले आहेत तर ते त्यांनी तातडीनं उचलून घ्यावेत आणि आमच्या आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये ही त्यांना मी नम्रतेची विनंती करतो. जे आपले शहराचे वंचित बहुजन आघाडीचे प्यारेलाल भाई आहेत त्यांनी आम्हाला ते सदरचे कब्रस्तानची भिंत पडल्यामुळे बांधून घेण्यासाठी सांगितली होती. ते आम्ही 2-3 दिवसामध्ये बांधून घेतो म्हटलं होतं पण थोडंसं कामगार मिळण्याकरता वगैरे थोडासा विलंब झाला. पण सदरचं काम आम्ही पूर्णपणे करून घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत आम्ही नगरपालिकेला पण कळवलेलं आहे, प्यारेलाल भाईंना पण कळवलेलं आहे. समस्या आता त्या मस्जिदच्या बाजूला कचरा पडलेला आहे. 10-15 मिनिटामध्ये तिथं मशीन पोहोचेल आणि तिथं सगळी साफसफाई व्यवस्थितरित्या करून दिलेली.